मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतचा अडसर दूर करण्यासाठी केंद्र सरकारनं संविधानामध्ये यथोचित सुधारणा करून आरक्षणाची 50% मर्यादा शिथिल करावी असा ठराव विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज मंजूर करण्यात आला. विधानसभेमध्ये मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे प्रमुख अशोक चव्हाण यांनी हा ठराव मांडला. त्याआधी त्यांनी याबाबतची आपली भूमिकाही स्पष्ट केली. यावेळी विरोधक सभागृहात उपस्थित नव्हते. चव्हाण यांनी विधान परिषदेतही याबाबतीत घोषणा केली. सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय अर्थात एसईबीसी आरक्षणाबाबतच्या न्यायालयीन लढ्यामुळे रखडलेल्या नोकर भरती प्रक्रियेतील एसईबीसी उमेदवारांना वयाच्या 43 वर्षांपर्यंतची सवलत तसंच परीक्षा शुल्कामध्ये सवलत देण्याचा निर्णयही जाहीर करण्यात आला. उच्च न्यायालयानं स्थगिती देण्यापूर्वी 2014 एसईबीसी कायद्याअंतर्गत झालेल्या सर्व नियुक्त्या कायम करायचा निर्णयही जाहीर करण्यात आला. मराठा समाजाला आरक्षण देण्याकरता 50% आरक्षण मर्यादेचा अडसर दूर करणे आवश्यक असणे ज्या अर्थी त्याबाबत केंद्र सरकारने सुयोग्य संविधानिक तरतूद त्वरित करणे आवश्यक असणे त्या अर्थी महाराष्ट्र विधानसभा याद्वारे मान्य न्यायालयाच्या न्याय निर्णयामध्ये निश्चित केलेली आरक्षणाची 50% इतकी मर्यादा शिथिल करून केंद्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याकरता भारताच्या संविधानात यथोचित सुधारणा कराव्यात अशी शिफारस केंद्र सरकारला आपण करत आहोत. अशा प्रकारचा अध्यक्ष मोदी हा ठराव या सभागृहात मी अध्यक्ष मोदी मांडत आहे. 1 जुलैला ही सुद्धा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची जी काही रिव्ह्यू पिटिशन होती ती खारिज केली आणि त्यांनी नमूद केलं आपल्या जजमेंटमध्ये की या याचिकेत कुठलेही नवीन मुद्दे नाहीत. म्हणजे केंद्र सरकारने जी रिव्ह्यू पिटिशन दाखल केलेली आहे त्या रिव्ह्यू पिटिशनमध्ये कुठलेही नवीन मुद्दे नाहीत, त्याच्यामुळे याचिका विचारत घेण्याची आवश्यकता नाही असे मत मान्य सर्वोच्च न्यायालयाने त्या ठिकाणी नोंदवलेले आहे. त्यामुळे एसईबीसी प्रवर्ग जाहीर करण्याचे अधिकार आता सर्वस्वीपणे केंद्र सरकारकडे आहेत, ते अधिकार राज्यांना राहिलेले नाहीत.